संगीत आणि नाटक हे दोन्ही आपल्या क्लबचे अत्यंत आवडीचे विषय आणि आपली प्रतिमा तर लेखनात अग्रभागी. एकांकिका लिहिणं आणि त्यात भूमिका साकारणं हा तिच्या अत्यंत आवडीचा विषय. क्लब डेना तिने आत्तापर्यंत अनेक एकांकिका साकारल्या आहेत, लिहिल्याही आहेत. सखूचे ठकू, हॅलो हॅलो, कालचा एपिसोड, गुरुबळ या त्यातील काही सादर केले आहेत. आता सादर होत आहे श्रीमंत श्यामची आई. कलाकार शेखर, प्रतिमा आणि गिरीजा. कथा ह मो मराठे. नाट्य रूपांतर प्रतिमा दुरुकर. दिग्दर्शन आशुतोष नेर्लेकर. ही नाटकली खळखळून हसवत समाजातील एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला तुम्हाला भाग पाडेल. एक छोटीशी अनाउन्समेंट. आपल्या या नाटकलीमध्ये प्रवेश बदलाच्या वेळी अंधार आणि पुन्हा उजे हे या ठिकाणी करणं शक्य नसल्यामुळे एक कलाकारच ते सांगेल. तर आता सादर करत आहे श्रीमंत श्यामची आई. पण हो, हे पुस्तक 60-65 वर्ष
वर्ष तरी वाचलं जात. 60-65 वर्ष श्यामची आई. Yes, finalized. I have finalized this project. आपण श्यामची आई पुन्हा का सिनेमा. Yes, सिनेमा. आपण श्यामची आई पुन्हा काढायचा पण एकदम श्रीमंती थाटात देवदास सरकार. अरे देवा. Will you object? छे छे मी कशाला ऑब्जेक्शन घेऊ. थँक यू. मग या कामात मला तुझी मदत हवी आहे. कसली? नाही नाही घाबरू नकोस. पैशा विषयाची नको. मग ठीक आहे. मला तुझी मदत हवी आहे ती क्रिएटिव कन्सल्टंट म्हणून करशील ना? करेन की जमेल तसं. थँक यू. चल निघतो मी. ओके. थँक यू. डोलारे 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 लगाओ. ओपन. हाँ शेखर बोल रहे. डीवीडी पाठवतोस? अरे पाहिलंय मी श्यामची आई पुन्हा बघू. अच्छा डिस्कस करायचंय. ओके ओके हे बघते. हा येतो रविवारी दुपारी. हो रे बघून ठेवते आणि खायला पण करून ठेवते. ओके चल ठेवते रे फोन. ओपन. पाहिलास? पाहते. ए पेपर नाही. अच्छा श्यामची आई. नाही देवदास. देवदास सैगलचा बघितला. दिलीप कुमारचा बघितला. पुढे शाहरुखचा आला तेव्हाच ठरवलं हा देवदास आपण बघायचा नाही. शाहरुखचा नव्हे. अगं बाई सलमानचा पण आला की काय देवदास? अगं नाही ग देवदास एकच आल्यानंतर. पण हा देवदास शाहरुखचा नाही. मग हा देव हा देवदास आहे भरत बनसाळी यांचा. हा देवदास शाहरुखचा नाही तो आहे भरत भाई शाह आणि संजय लीला भंसाळी यांचा. मस्त. बरा झालाय का चहा? ए चहा नाही सिनेमा. श्यामची आई देवदास. अरे काय केलाय पिक्चर. आहा डोळे दिपून गेले. अग बाई दिपून गेले. हो बघताना गॉगल नाही ना लावावा लागला. करा 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 थट्टा करा. तू आहे तर ते शहाणे पत्रकार चित्रपट समीक्षक म्हणे. करा टिंगल. अरे पण पब्लिक ने काय उचलून धरलाय सिनेमा. वा 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 भरत भाई म्हणाले ना ते खरं झालं असणार. काय 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 म्हणाले होते ते? चित्रपटातून मला इतका पैसा मिळत असताना मी अंडरवेअरशी सलमान ठेवूच कशाला? तेच ना. ते नाही आहे तो त्यांचा खासगी मामला. माझे 50 कोटी पहिल्या आठवड्यात बसत होते असं म्हणाले होते ते. झालेच असणार. मार्केट रिस्पॉन्सचा अंदाज कसा घ्यायचा ते समजतं मला आता. ते एक बरं झालं. पण मला सांग हा देवदास तुला कसा वाटला? अरे वा फॅन्टास्टिक भव्य आणि नेत्रदीपक वैभवाने ओसाडणारा विविध रंगांची उधळण करणारा. भव्य दिवे आणि सेट्स यांची आरास करणारा. कपडे साड्या दागिने यांची प्रचंड वेळ दाखवणारा. मेगास्टार्स असणारा ऐश्वर्या आणि माधुरी यांना एकत्र नाचवणारा. असा चित्रपट भारतात झाला नाही असंच ना? करेक्ट. शिवाय बिग बजेट.
पन्नास कोटी कोटी पण भारत बहिणी हा पैसा ओतला आणि सज्जन तो सत्यान झाला हो का पण संजय कोण संजय आपला संजय आपला संजय कोण संजय लीला भंसाळी ओह द ग्रेटेस्ट शोमॅन ऑफ इंडियन फिल्म हिस्ट्री आणि मग राज कपूर ती नाव केव्हा मागे पडले पण समीक्षकांनी तर म्हटलंय तुझ्या त्या संजयनं शरद चंद्राच्या मूळकथेच वाटोळ नाही म्हणजे मूळकथेत बदल केलेत म्हणे अर्थात करायलाच पाहिजे म्हणजे केलेच असते मी सांगतो ना हे बघ एक म्हणजे त्यांनी देवदासला इंग्लंडला शिकायला पाठवलं आता हा बदल चालू शकतो दुसरं म्हणजे त्यांनी पारो आणि चंद्रमती यांना एकत्र नाचायला लागलं पारो चंद्रमुखी पार अरे प्रेक्षकांना काय बरं वाटलं पब्लिक जाम खुश अरे पडद्यावर जर दिसत ना तर स्वर्ग आहे स्वर्ग अप्सरा आहेतच आणि अमृत सुद्धा आहे अरे दारूच्या तर इतक्या बाटल्या इतक्या ब्रांड बघायला मिळतात ना मला असा सिनेमा करायचा आहे अच्छा आसाम श्यामची आई आणि आसाम हो श्यामची आई पैसे दाने व्यवस्था किती 50 कोटी नाही 60 कोटी 60 कोटी हो 60 कोटी आणि हे पैसे भरत भाई शाह साहेबच देणार मी भेटलो त्यांना हो त्यांना आता तू विचारशील ते तुला भेटायला कसे तयार झाले आपलं इथेच उत्तर आपण मराठी माणसं ना स्वतः फार कमी होतो मी भेटतो त्याला कथा ऐकव त्याला खूप आवडलं तू रेणार म्हणून पण सांगितलं प्रतिमा मराठी लेखकांबद्दल त्याला खूप आदर आहे ते तयार झाले मी त्याला 5 कोटी मागितले ते म्हणाले 50 कोटीचा खर्च प्रत्यक्ष मी हातच आला 60 कोटी घ्या पण म्हणाले कथानक बदला आजच्या चाइल्ड जनरेशनला अपील होईल असं काहीतरी करा चाइल्ड जनरेशन हो बालपणी म्हणजे मग यंग जनरेशन चाइल्ड जनरेशन त्यांनी आणखी सांगितलं ते म्हणाले कथा गरीब कुटुंबात होते ना असं दाखवलं ना रिच सुपर रिच फॅमिली दाखवा सब्जेक्ट तोच स्पिरिट ऑफ द स्टोरी तीच मला पटलं त्यांचं हो का हो ते आणखी पुढे म्हणाले फिल्म हिंदीत बनव डोंट वेस्ट दिस सब्जेक्ट बाय मेकिंग अ रिजनल लँग्वेज फिल्म बर बर आपले साने गुरुजी देश पातळीवर जाणार आहेत आता फक्त त्यांना आपली स्क्रिप्ट आणि खर्चाचा आराखडा द्यायचा इथे पहिला इन्स्टॉलमेंट देणार इतकं सगळं ठरलं आता या टप्प्यावर मला तुझी मदत आली म्हणजे कथानकात बदल करण्याच्या टप्प्यावर मी काल बसून काही नोट्स काढून ठेवले तुला मी सांगतो हे कुटुंब 3 भावांचं त्यांच्या 3 बायका थोरली ध्रुवा आजी एक ध्रुवा आजी थोरला श्यामचा बाप सदू आपण ही बिझनेस फॅमिली दाखवायची खूप कंपन्या असतात त्यांच्या करोडोंचा कारोबार येस करेक्ट या योगे आपल्याला खूप ऐश्वर दाखवता येईल मोठा बंगला गाड्या नोकर चाकर पॉश ऑफिस पार्ट्या एखादं लग्न सुद्धा त्यासाठी आपण या 3 भावांची एक बहीण दाखव आय थिंक साने गुरुजी बोलतो नेवर आपण ती बालविधवा दाखवायची का
बाल विधवा त्यापेक्षा तिला आपण घटस्फोटिता घटस्फोटिता हो घटस्फोटाचं कारण 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 यस एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर अरे देवा लपड अगं हल्ली हे सांगितलं प्रेक्षकांना साधू तुरुंगातून येतो असं आहे चित्रपटात स्वातंत्र्य चळवळ जंगी स्वागत भव्य मिरवणूक एक देशभक्तीपर गीत बघ बघ 60 कोटी खर्च करायचे लक्षात ठेव वा छान छान मला आधी त्या श्यामचा लुक बदलायचा ते दात पडलेला लंगोटी टोपी शेंडी नो हँडसम बदल पाहिजे बाय द वे आपला श्याम कुठे चालत होता दापोलीच्या अच्छा दापोली हा दापोलीच्या नाही आपण त्याला फॉरेनला पाठव अरे देवा 8-10 वर्षाच्या मुलाला फॉरेनला ऍडमिशन कुठे मिळतं ते बघून ठेव 8-10 वर्षाच्या मुलाला फॉरेनला ऍडमिशन अग 60 कोटी 60 कोटी चांगला कॉस्ट देश बघ येस आयडिया आता काय हे बघ शाह तिकडेच मोठा होतो कॉलेजमध्ये जातो आणि कॉलेजमध्ये एका ऍन्युअल फंक्शनमध्ये एका मस्त चिकड्या मुलीबरोबर त्याचे गाणं आणि डान्स टाकतो श्याम त्यानंतर न वापर तो त्या मुलीच्या प्रेमात पडतो श्याम हो श्याम मग पुढे हॉस्टेल मध्ये राहत असताना तो स्वतःची एक गॅंग बनवतो श्याम हो श्याम आणि मग त्या लव अफेअर वरून एक गॅंगवर टाकता येईल खडा मार्या अरे मस्त फुल मसाला हँडसम डॅशिंग हिरो हो श्याम अरे पण श्याम शामळोय मुळात मित्र असतो हे बघ आजच्या चाई जनरेशनला हा तसला श्याम आवडणार नाही आपण श्यामची कॅरेक्टर बदलायचे ओके आता भाऊ विचारतो कर्ज किती रे दादा हो 4,000 असं सजू सांग करेक्ट पण आता निदान 4 लाख तरी 4 लाख अगर मी 40 कोटी रुपये दाखवायचे तर 40 कोटी डॉलर दाखवायचे तर तसा विचार करतोय डॉलर हो ओके तुझंही बरोबर आहे 40 कोटी डॉलर म्हणजे नक्की किती प्रेक्षकांना कळणार मला वाटतं आपण रुपये झालो तू काय अख्ख्या देशाचं कर्ज या फॅमिलीच्या नावावर ट्रान्सफर करायला लागले हा हल्ली सिनेमामध्ये डान्स बार मधलं एखादं गाणं लागतच डान्स बार हो अगं आपण सिच्युएशन लॉजिकल दाखवू म्हणजे बघा मूळ सिनेमामध्ये एक असा प्रसंग आहे ह्या कुटुंबाला ज्या कर्ज असताना ते वसूल करायला सावकाराचा माणूस सारखा सारखा त्याच्या घरी येतो आणि श्यामचे वडील प्रत्येक वेळी त्याला जेवायला लागतात आपल्या सिनेमामध्ये बँकेची माणसं येतात आणि 40 कोटी रुपयांचं कर्ज फेडता येत नाही म्हणून श्यामचे वडील त्यांना डान्सबार मध्ये घेऊन जातात आता हा श्यामच्या आईचा मृत्यू चिता संध्याकाळी नदी काठी पेटलेली मागे नदीच विशाल पात्र नदीच झुळझुळ वाहणार पाणी नदीचा वाळू का अगं मला आता सगळं डोळ्यासमोर विचार लागलंय आणि ते गाणं आई म्हणून कोणी आई सहा कमारी असं गाणं आहे सर मग त्याचा रिमेक करू
बघ हा प्रसंग असा ते श्यामला आपल्या मदरचा सडन डेथ झालेला आहे कळलं आणि तो प्लेननी भारतात आला प्रवासात गाला मागे विस्तीर्ण वाळवंट आणि वाळवंटामध्ये 100 तगडे घोडे उधळतायत काय संबंध गाणं करून असंच आहे अगदी इम्पॅक्ट इम्पॅक्ट गुज्जल इम्पॅक्ट हे उधळणारे घोडे म्हणजे श्यामच्या दुःखाचा आवेग चहा संपव आधी थंड होत माझा कप येतो तर आता लास्ट पॉइंट कास्टिंग श्यामच्या रोल साठी नवीन मुलगा शोधायचं आपलं ठरलेलं चलूच्या रोल साठी माझ्या नजरेसमोर परेश रावल आणि त्याचे दोन भाऊ म्हणजे आलोकनाथ आणि बोमनविरा त्यांच्या बायका मला वाटतं वंदना गुप्ते नीना कुलकर्णी आसावरी बघ बघ मराठीच असता आपण ओपनिंग देणार आहोत आणि मेन रोल श्यामची आहे माझ्या नजरेसमोर हेमा रेखा शबाना आणि माधुरी शबाना नको बाबा करेक्ट माय चॉईस माधुरी काय तिला अजून सेक्स अफेअर आहे अरे श्यामच्या आईबद्दल सो द पब्लिक सिनेमा बघायला येतं तर एंटरटेनमेंटसाठी माधुरीच फिट आहे या रोलसाठी शिवाय तिला आईपणाचा अनुभव आणि तिच्या सौंदर्याचा उपयोग करून घेण्यासाठी आपण तिच्यावर गाणं टाकतो म्हणजे मग एका गाण्याची तीन करती आपण युरोप ऑस्ट्रेलिया या पण वितरित करतो हे म्हणजे आपल्या श्यामच्या आईचं विडंबन होतंय ते आता देवदासचं विडंबन चालतं प्रेक्षकांना आवडतं तर श्यामच्या आईने काय ओढवणार सुद्धा मोठे लेखकच होते ना येस तर आता तुझा रोल मी भूमिका करायची नाही यू विल वर्क ऍज अ क्रिएटिव्ह कन्सल्टंट तू रिझाईन कर तुझ्या नोकरीमध्ये अँड जॉईन पाहिजे असला वेळपणा करायला लावू नको मला रिझाईन कर सांगतो एक करोड हे बघ 2 वर्षांमध्ये आपण फिल्म पूर्ण करू ओके यू विल स्टे विद माय प्रोडक्शन युनिट अँड वर्क ॲज अ क्रिएटिव्ह कन्सल्टंट अग्रीड ओके डोंट वरी यू विल गेट फॅब्युलस फीज अस कन्सल्टंट हो संपलं इथपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल पुढे काहीच झालं नाही पण तसं नाही ना पुढे सगळं व्यवस्थित भरतभाईंनी 60 कोटी दिले आणि त्यांना 40 कोटीचा फायदा झाला रायटरला 1 कोटी मिळाले आणि शेखरचे 5 कोटी सुटले पुढे बरंच काही झालं श्याम की माँ हा सिनेमा बेस्ट फॉरेन फिल्मच्या कॅटेगरीमध्ये ऑस्करसाठी नॉमिनेट झाला आणि यातच राष्ट्रीय आपले देशाचे जे रसिक आहेत चित्रपट रसिक त्यांना देशाचा महान गौरव झाला असं वाटतं